जबरदस्त मॅचेस तुम्हाला पु ओव्हरऑल पूर्ण लॉर्स मध्ये बघायला मिळाल्या जय ब्रामदेव भाटा ए संघानं आणि विशेषतः प्रेम काल प्रभावित केलं जबरदस्त अर्धशतक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला कालच्या दिवसामध्ये रणजित ठाकूर त्याच्याही बॅटमधून एक अर्धशतक पाहायला मिळालं एकूण आतापर्यंत चार फिफ्टी ह्या स्पर्धेमध्ये तुम्हाला बघायला मिळाल्या त्याच्यामध्ये पहिलं अर्धशतक प्रथमेश म्हात्रे फुंडे उरणचा ज्यानं पहिला अर्धशतक झळकावलं चोपन्न धावा त्याच्या बाटमधून आल्या प्रेम पाटील जय ब्रह्मदेव भाटाळे ए संघाचा बासष्ट धावांचं एक मोठी इनिंग साकारली रणजित ठाकूर बेलपाडा इलेव्हन बेलपाडा संघाचा एकवीस बॉल चोपन्न धावा त्याच्या बाटमधून पाहायला मिळाला आणि विशाल पाटील वडवली बीचा एकोणावीस बॉल पन्नास धावा त्याच्या बाटमधून आल्या पंचाचा अधिकृत इशारा लेट्स प्ले गेम ऑन पहिला बॉल राईट ओ विकेट थोडासा खाली राहणारा सब सबम बॅटरने ज्या पद्धतीने एक्सपेक्ट केला होता त्याही पेक्षा थोडासा खाली राहणारा बॉल आणि डॉट बॉल न सुरुवात करतोय गोलंदाज संकेत पाटील पहिल्याच षटकामध्ये मोस्ट ऑफ यंगस्टर uh, क्रिकेटर वडगर संघाच्या माध्यमातून या संघामध्ये बघायला मिळालेत संकेत पाटील पहिल्या षटकाला सुरुवात करतोय बरोबर एक वाजून एकोणावीस मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर झाला हा ट्रॅकर ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर आणि पहिली दाव एकविराच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळाली प्ले काल आपण ओव्हरऑल पूर्ण दिवसभर आणि रात्रीचं क्रिकेट अनुभवलं तर पॉवर प्ले मध्ये ज्या ज्या संघानं चांगली स्टार्ट दिली तो पुढे जाऊन हावी ठरला त्याच्यामुळे आता पॉवर प्ले फार इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून पर्यंत धावा जोडण्याचा प्रयत्न बॅटिंग करणारी टीम नक्कीच करत असतात फ्लाईट देण्याचा प्रयत्न गॅपमध्ये दे बॉलला पाठवलंय हो पहिला चौकार यशपाल बालीच्या बॅट मधून येतोय गुड शॉट क्लासिकल फटका या ठिकाणी बघायला मिळाला जिथे गॅप होता आणि त्याच ठिकाणी एक्झिक्यूट करत असताना यशपालच्या बॅटमधून पहिला चौकार धावसंख्या धाव फलकावरती पाच यशपाल ऑफ द मार्क विथ द फोर्डन संकेत पाटील पहिलं षटकात द विकेट पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न होता थोडासा अर्ली खेळले लवकर स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला पडल्यानंतर आतमध्ये वळणारा बॉल निर्धाव येतोय चौकारानंतर पुन्हा पलटवार आज जीत मैदानाच्या बाहेर दिसतोय मला वाटत दुखापत वॉड शॉट भिरकाहून दिले बॉलला सरळ ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर पहिला षटकार आजच्या दिवसातील आणि एकविरा स्पोर्ट मानकोली साठी यशपालच्या बॅटमधून हा रिप्ले तुमच्या समोर अटॅकिंग बोर्ड यशपाल माली तुम्हाला बघायला मिळतोय तु एक चौकार आला त्याच्यानंतर डॉट आला ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर निघून लॉफ्ट कॅल्क्युलेटेड सिक्सर तुम्हाला पाहायला मिळाला धाव संख्या च्या मदतीने पुढे सरकत असताना अकरा वर चांगली सुरुवात मध्ये पॉवर फटक्यांना फटक्यांना सुरुवात या ठिकाणी आहे मानकोली संघाकडून संकेत पाटील पुन्हा एकदा एक ऑन डीप मध्ये मिडविकेट आहे आणि बरोबर आपण पाहतो इथे हो ऑकवर्ड बाउं थोडासा पुढे आला क्षेत्र रक्षक आणि सर निघून गेलाय त्याच्या डोक्यावरनं चार धावांसाठी चौकार बाहेर जातोय चार धावा या ठिकाणी प्राप्त करत आहेत धावसंख्या द्यावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पंधरा धावा लागल्यात चांगली सुरुवात आक्रमक सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही सलामी विरांकडनं आणि महत्वाचं म्हणजे यशपाल मालीकडनं दोन चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला मी तो इंटरप्राइजेस वडघरच्या विरोधात तुम्ही पाहतात एकविरा स्फोट मानकोली बरोबर चार मिनिटे घेतलेले आहेत पहिलं षटक टाकण्यासाठी आणि तसे पाच पाच मिनिटे आहेतच प्रत्येक षटकासाठी पंचवीस मिनिटांमध्ये तुम्हाला पाच षटकं कोणत्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट करावी लागतील अथवा एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला इन्फील्डमध्ये सेट करावा लागेल ना ओव्हरऑल आपण इंटरनॅशनल जे रूल्स आहेत तेच या स्पर्धेमध्ये देखील फॉलो करत आहोत त्याच्या मग कुठल्याही नियमांमध्ये बदल होणार नाही आणि कोणत्याही संघावर अन्याय होणार नाही याची काळजी मात्र आमची मॅनेजिंग टीम घेतच सध्या फार एन कडनं गोलंदाजी करण्यासाठी सेकंड पावप्ले अनमोल गोलंदाजी पार्कवर सज्ज होतोय यानंतर बोनकोडे इलेव्हन बोनकोडेच्या विरोधात जस्वी इलेव्हन टेम भिवली बोध कॅप्टन आय कायडली रिक्वेस्ट यू प्लीज रिपोर्टिंग फॉर द टॉस आफ्टर पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण टॉस करणार आहोत अनमोल पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट न सामना करेल तकदीर माली बॅकफूटला गेले कट केल्या एनफील डोक्यावर क्लासिकल स्क्वेअर कट बॉल सीमा पार चार चौकार मधुना हा पहिला चौकार आता धावा वेगाने जोडण्याचा प्रयत्न एकविरा स्पोर्ट मानकोली संघ या ठिकाणी करत असताना पावर प्लेचा आता पुरेपूर फायदा या ठिकाणी दोन्ही बॅटर उचळतात आता थोडसं बदल फील्डिंग मध्ये एक फील्डर डीप कव्हर पॉइंटला फुल टॉस आहे आणखी एक चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेगला येतोय चौकार 4 धावा लगातार दोन चौकार म्हणजेच काय तर जिथे फिल्ड सेट करण्यात आली आहे त्या ठिकाणी मात्र बॉल जात नाही याची काळजी आता गोलंदाजांना करावी लागेल कारण कॅप्टन सोबत ती चर्चा करणं देखील गरजेची तुम्ही कुठल्या लाईन आणि लेंथ वर बॉल टाकणार आहात त्या पद्धतीने तुम्ही फिल्डिंग सेट करणं गरजेचे इथे तर फुलटॉस होता पुन्हा फुलटॉस आहे इथे फटका फसतोय बे स्टॅमिंग बॅकवर्ड स्कोअर लेगला जजमेंट करतोय फिल्डर चुकी होणार नाहीये विकेटचं पतन पहिला धक्का एक विरासफोट लीला. खराब चेंड होता खरं तर विकेट टेकिंग डिलिव्हरी म्हणता येणार नाही ज्या पद्धतीने फुल टॉसवर त्या ठिकाणी विकेट प्राप्त झाली चांगलं जजमेंट बॅकवर्ड ऑफ दिस बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ असताना फिल्डरने त्या ठिकाणी झेल पकडली आहे बॅटर सौरभ माली मैदानामध्ये एंटर होतोय दाव संख्या तुम्ही पाहता दावफलक्यावरती तेवीस असताना पहिला धक्का खर तर थोडंसं आपण बॅटरचा विचार केला तर फक्त टायमिंगच्या जोरावर बॉल क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता मात्र आता हवा विरुद्ध दिशेनं वाहते आणि त्याच्यामुळे बॉल सहजासहजी क्लिअर करण्यासाठी फार डिफिकल्टीज येतील आणि त्याच डिफिकल्टीज आल्या आणि तिथे अखेर विकेट गमवावी लागली यश मिळालं अनमोल पाटीलला राईट आम ओव्हर द विकेट सज्ज होतोय सौरभ नवीन बॅटर जागा बनवली आहे स्वतःला ड्राईव्ह करत सध्दा रनआउटची संधी आहे का एक चोरटी धाव पूर्ण केली आता आणखी काही मिळणार का ओव्हरथ्रो जरूर झाला मात्र नकार आला एकच जाव त्या ठिकाणी जोडली गेली पहिलाच बॉल थोडीशी जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न होता सौरभ मालिकडनं रूम क्रिएट करत असता खेळण्याचा के प्रयत्न केला सिंगल साह्यानं स्कोर पुढे सरकत असताना चोवीस वर हाय स्कोरिंग सामना नक्की बघायला मिळेल हा देखील कारण पाव प्ले मध्ये सुरुवात जी हवी होती ती सुरुवात दोघी बॅटर मिळून देत असा तर आता थोडा फार होईना मी म्हणेल वडगर संघाला पलटवार करण्याची जी संधी मिळाली आहे जो मुमेंट मिळाला आहे तो कायम पुढे ठेवणार का हो यावेळेला खोलबा टप्प्याचा बॉल होता स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न चांगला चेंडू आला बघा विकेट मिळाल्यानंतर बॉलरचा आत्मविश्वास वाढतो आणि तो आत्मविश्वास आता सध्याच्या घडीला झळकतोय ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली आहे अनमोल पाटील खरं तर दोन बॉलवर दोन चौकार आले होते आणि त्याच्यानंतर न डगबगता त्यानं गोलंदाजी केली विदाउट प्रेशर खेळ करत असताना मैदानामध्ये तुम्ही त्याला पाहतायत हा <laughs> <laughs> चेंडू ऑन साइडला लॉफ केलाय वॉड शॉट ताकद झोकली या फटक्यामध्ये आणि सर भिरकावून दिलाय यशपाल मालीच्या बॅटमधून ब्रँडेड सिक्सर बरोबर दहा मिनिटे दोन षटकांसाठी या ठिकाणी वापरण्यात आलेले आहेत मिताल इंटरप्रायझेस वडगर संघाकडनं आणि दोन षटकं संपलेत पावर प्ले संपल्यानंतर तीस आवादा फलकावरती तुम्ही पाहत आहेत तीसला एक गडी बाद तीन षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ट्रॉली देखील मैदानामध्ये पाणी घेऊन जाईल यशपाल ऑन फायर असं वडायला हरकत नाही आता कारण सहा बॉलमध्ये वीस धाबा म्हणजे जवळपास तीनशेच्या वर स्ट्राईक रेट बघायला मिळाला त्याच्यामध्ये दोन षटकार आणि दोन चौकारांचा समावेश खर तर आपण जेव्हा डावाला सुरुवात झाली तेव्हाच चर्चा करत होतो की पावा आपले मध्ये जोही संघ चांगली स्टार्ट मिळवतो पंचवीस ते तीस धावा जोडतो तो येणाऱ्या ज्या पुढच्या ओवर्स आहेत त्याच्यामध्ये विदाऊट प्रेशर खेळतो आणि तसंच आता चित्र मैदानामध्ये तुम्हाला बघायला मिळालं तब्बल तीस दवा पहिल्या दोन षटकांमध्ये पूर्ण केल्या तिसऱ्या षटकाला सुरुवात व्हीआयपी डायट्स कडनं गोलंदाजी करेल गौरव पाटीलचा वापर या ठिकाणी करण्यात आला नेक्स्ट मॅच बोनकोडे इलेव्हन बोनकोडेच्या विरोधात जसपी इलेव्हन टेंभवली या दो दोन दरब्यात तिसरा षटक सुरू आहे यानंतर ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये येईल गौरव पाटीलचा वापर करण्यात आला सौरभ एंडला लेफ्ट द विकेट पहिला बॉल फुल टॉस आहे ऑन साइड ला सरा भिरकावून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर छोटा पॅकेट पडा धमाका सौरभ मालीच्या बॅट मधून षटका चेंड होतो आणि त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी उचलत असा वेन एक्झिक्यूट करण्यात आला गौरव पाटील पुन्हा सज्ज होतो राऊंड विकेट पडल्यानंतर थोडासा बाहेर वळणारा बॉल लाईन थोडीशी खराब होती आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा आला शार्प आउट स्विंगर पाहायला मिळाला आउट कटर म्हणता येईल गौरव पाटीलचा ज्या पद्धतीने टप्पा पडल्यानंतर जी मुवमेंट मिळाली अवांतर धाव थोडासा फलंदाजाच्या दूरही राहण्याचा प्रयत्न करण्यात आला गोलंदाज गौरव कडनं एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर पुढे सरकत असताना तुम्ही पाहता पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय तिशाही चेंडू वारंवार आता इंटेंट राहिलाय गोलंदाजाचा की ऑप्शनच्या बाहेर लाईन असावी मात्र लगातार दुसरा व्हाईट बॉल तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे व्हाईट बॉलसाठी एक एक रिव्ह्यू आहे दोन्ही संघांना आपण पाहतोय गोलंदाजांना आणि फलंदाजांना तो फक्त डीआरएस असेल नो बॉल आणि व्हाईट बॉलसाठी आणि सध्या आपण पाहतोय व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू घेण्यात आलाय गोलंदाजी करणाऱ्या संघाकडनं टी व्ही अम्पायरच्या भूमिकेमध्ये जे पी ची टीम आज आपल्यासोबत जोडली गेली खरं तर पहिल्या दिवसापासून आपल्यासोबत ते जोडले गेलेत क्लिअर होईल थोड्याच वेळात आपण पाहतो या ठिकाणी आता स्वर्गीय मणिबाई पाटील स्टँडमध्ये देखील प्रेक्षक पाहायला मिळतात स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्टँडमध्ये प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात समन्वय युवा प्रतिष्ठान स्टँडमध्ये प्रेक्षक आणि भूमी इंटरप्राइजेस स्टँडमध्ये प्रेक्षक त्याचबरोबर तुम्ही या बाजूला जर विचार केला तर सारा इंटर इंटरप्राइजेस स्टँडमध्येही प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात आहेत आणि भारतीय जनता पार्टी स्टँडमध्ये प्रेक्षक वर्ग तुम्हाला बघायला मिळतो याचं कारण मानकोली सध्या खेळतात आणि काही अंतरावरच मानकोली गाव वसलं आणि त्याच्यामुळे आता फार मोठ्या संख्येने त्यांचे पाठीराखे देखील बघा इथे वाईड तिसरा पंचांचा निर्णय आलेला आहे व्हाईट बॉल म्हणजेच काय तर एक जो रिव्ह्यू होता तो आता या ठिकाणी गमावलेला आहे फिल्डिंग साईडनं गौरव पाटील अडोतीस धावा धाव फलकावरती राऊंड विकेट या यावेळेला यॉर्कर लेन टर्न केलं ले फक्त दिशा देत सध्या बॉलला पाठवल्या हो मीड विकेटला एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू केलाय नकार येतोय एकच धाव या ठिकाणी मिळेल स्कोर एका दावेने पुढे सरकत सध्या एकोणचाळीस या आकड्यावर धाव फलक खूप चांगल्या रन रेट आता धावा जोडण्याचा प्रयत्न केला पहिल्या षटकापासूनच पहिल्या बॉल पासूनच दबावमध्ये मिताली एंटरप्राइजेस वडगर संघाला टाकण्याचा प्रयत्न फलंदाजांकडून आहे विकेट घ्यावी लागेल गौरव पाटीलला हा ट्रॅक ऑन साईडला हुक करण्यात आला आणि जरूर आपण पाहतो क्षेत्ररक्षक उपस्थित आहे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं एकच धाव त्या दरम्यान मिळेल खराब चेंडू होता थोडंसं नाराज असेल यशपाल देखील कारण इथे देखील एखादा चौकार किंवा षटकार तो प्राप्त करू शकला एकच धाव मात्र मिळाले आणि स्कोर एका वेने पुढे सरकत असताना तुम्ही पाहता धाव फलकावरती फोर्टी रन्स चाळीस जावा भारताचा एवन शो आणि एवन क्रिकेट मानकोलीच पाहायला मिळालं पूल केला ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न फलंदाज बाद जेल पकडले बिड विकेटला संजून संजोग त्या ठिकाणी होता आणि जबरदस्त कॅच पकडले संजोगनं फलंदाज सौरभला मैदान सोडावं लागेल बिग विकेट ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता आणि बिडविकेटला आपण पाहतोय झेल त्या ठिकाणी पकडण्यात आली आहे सौरभ माली ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपण याच ओव्हरमध्ये पाहिला होता मात्र त्याला क्षमवण्यामध्ये नमवण्यामध्ये गौरव पाटील आता यशस्वी ठरलाय त्याला सफलता मिळाली आहे ब्रेक थ्रूची गरज होती आणि तो अखेर ब्रेक थ्रू मिळून देत सड्डा न्यू बॅटर विनीत माली एमर्जिंग स्टार म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि सध्याच्या घडीला बोलबाला राहिलाय विनीत मालीचा गौरव पाटील हो यावेळेला हलक्या त्यानं ड्रॅक केला फक्त टर्न करत असतात कार्पेट एक जाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळालं सिंगलच्या सहाय्यानं पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय दावफलकावरती एक्केचाळीस वर दावफलक जाऊन पोहोचले पलट वार करण्याचा आता प्रयत्न सुरू केला बघा पहिल्या बॉलवर सहा आला त्यानंतर दोन लगातार व्हाईट बॉल आले त्याच्यानंतर दोन सिंगल आणि एक विकेट देखील प्राप्त करण्यामध्ये गौरव पाटील यशस्वी ठरल्या म्हणजेच काय तर थोडा का होईना मी म्हणेल पलट वार गौरव पाटील करून दाखवलं या षटकामध्ये राऊंड विकेट न पुन्हा स्लॉक करण्याचा प्रयत्न होता स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणखी एक टॉट बॉल आणि याचबरोबर तीन षटक संपलेत तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव तुम्ही पाहत आहे फलकावरती एक्केचाळीस जवा फोर्टी वन रन्स ऑन बोर्ड ड्रिंक्स इंटरवल ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये तुम्ही पाहत आणि ड्रिंक्स ट्रॉली आता थोड्याच वेळात मैदानामध्ये जाईल तत्पूर्वी आपण ऐकूया सुमधुर संगीत नावी मुंबई चार पोटला लोक सभेत आवाज हा घुमला आवाजी पांचा नावी मुंबईच्या एर पोटला जमला चोवीस जूनच्या सिडको घेरावाला भूमी पुत्रांचा मेळा जमला चोवीस जूनच्या सिडको घेरावाला भूमी पुत्रांचा मेळा पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला पुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तटताला भल्या भल्यांचा उधळून खेळेला दिल्लीच्या तटताला कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊ केंद्रीय मंत्री झाला कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊ केंद्रीय मंत्री झाला पाटील साहेब दिल्लीत जाऊ यू डीजे तीन षटक संपल्यात आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती एकवीस चाळीस जावा फोर्टी वन रन्स फॉर द लॉस ऑफ टू विकेट दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये नाणेपैकी हारल्यानंतर एकविरा स्फोट मानकोली संघ बॅटिंग असतात सड्डा मिताली इंटरप्रायजेस वडगरच्या विरोधात यानंतर जो सामना होणार आहे दोन्ही कॅप्टनला पुन्हा एकदा विनंती असेल टॉससाठी यावं बोनकोडे इलेव्हन बोनकोडेच्या विरोधात जसपी इलेव्हन फाय वन फाय वन टेम संकेत पाटील गोलंदाजी करण्यासाठी तो संकेतचं आता एंड बदलण्यात आलं कारण संकेत मला वाटतं पहिलं षटक आता होतं ते आय पी डायस एनकडनं गोलंदाजी केली होती मात्र आता यावेळेला आपण पाहतोय फार एनकडनं गोलंदाजी करण्यासाठी लोदा एनकडनं गोलंदाजी करण्यासाठी संकेत पाटीलचा वापर इथे करण्यात आला विनीत माली समोर असेल तर अजूनही येणाऱ्या बॅटसमध्ये दीपूचं येणं बाकी आहे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे एकविरासफोट मानकोलीकडे त्याच्यामुळे विदाउट प्रेशर बॅटिंग करण्यात येते सुरुवातीलाच संकेत पाटील सज्ज सड्डा डीप डीपमध्ये एक एक्स्ट्रा कवर ऑफ पूर्ण खाली लॉंगॉन थोडस वाईडिश यॉर्कर लेन वेळेला बघा किती सुंदर बॉल होता परफेक्टली यॉर्कर लेन दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न वेगानं दोन धावा पूर्ण केल्यात गुड रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त धावत आहेत विकेटच्या मध्ये बघा जेव्हा चौकार षटकार येत नसतात तेव्हा सिंगलला डबलमध्ये देखील कन्व्हर्ट करणं गरजेचं असतं डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं असतं आणि सध्याच्या घडीला तो केस सुरू केलाय दोन धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना तुम्ही पाहतायत धावफलकावरती त्रेचाळीस धावा फोर्टी थ्री रन्स टोटल कडे वाटचाल काल मला आठवतं आठवत होता शंभर पेक्षा जास्त धावा एकशे तीन धावा आणि कदाचित तोच उच्चांक असेल आतापर्यंत या स्पर्धेतील या चालू सीझनच्या ज्या पद्धतीने जय ब्राह्मणदेव फाटाळेनं त्या धावा जोडल्या होत्या वीव खेळण्याचा प्रयत्न बॅटर बीट विकेट किपर बीट बॉल लॉंग स्टॉपला सर बाईकच्या स्वरूपामध्ये येत आहेत दहा चार सत्तेचाळीस जावा का वरती संकेत पाटील फुल टॉस आहे ऑन साईडला लॉफ करण्याचा सा प्रयत्न ऑनचा फिल्ड डाऊन दी बॉल येतोय झेल पकडली आहे विनित बिग विकेट फुलटॉस बॉलवर ही दुसरी विकेट आपण सध्या पाहतो या अगोदर तकदीर माली तो देखील फुलटॉसवर बाद झाला होता आणि इथे आपण पाहतोय विनीत माली याच एंड न खरे तर बॉल इझिली सीमारेषेच्या बाहेर क्लिअर होत नाहीत याचं कारण आपण पाहतोय की वारे विरुद्ध दिशेने आहेत उजव्या आताच्या बॅटसाठी ते लाभदायक नाही आहेत इथून आता दीपेश माली मैदानामध्ये एंटर झालाय वन ऑफ द डेंजरस कस्टमर इन मिडल ऑर्डर नेहमीच आपण पाहिलं टॉप ऑफ दी ऑर्डर जेव्हा लवकर डासळते किंवा संघ अडचणीमध्ये जातो तेव्हा मिडल ऑर्डरला येऊन चांगल्या दर्जाचा खेळ साकारल्यात दिपेश मालीनं संकेत पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय विश्वास दाखवला संकेतवरती खरंतर प्ले मध्ये त्यानं पंधरा दहा खर्च केल्या होत्या चला वेळ जास्त घेत आहेत मिताली स्पोर्ट वडगेर प्लीज वारंवार आम्ही तुम्हाला ती सूचना देणार नाही आहोत अगोदरच तुम्ही थोडेसे ढिले आहात आणि आणखी जर उशीर केला तर कदाचित पॅनल्टीला सामोरं जावं लागेल आणखी एक फुल टॉस होता वळवल्या बॉलला स्क्वेअर लेगला दोन क्षेत्र रक्षकांच्या बदन बॉल सर निघून गेलाय सीमा पार दीपेश मालीच्या बॅटमधून चौकार चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला धावसंख्या चार धावांनी पुढे सरकत असताना एकावन्न दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे सन्माननीय न्यू फोर्टी प्लस क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि माजी सरपंच मानकोली गणेजी केनी साहेब आपलं मनपूर्वक स्वागत ओ फुल्र लेन जबरदस्त बॉल अप्रतिम पलटवार या ठिकाणी गोलंदाज संकेत पाटीलचा पाहायला मिळाला टॉट बॉल धावसंख्या दावफलका वरती एक्कावन्नास सडा चौथं सा षटक सुरू आहे सध्याच्या घडीला संकेत पाटील सेकंड स्पेलमध्ये दीपेश माळी समोर पुन्हा एकदा व द विकेट हा बॉल फुल टॉस आहे ऑन साईडला फिरकावून तुलाय दीपेश मालीच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार आमच्या <laughs> पिक करत असताना फुल टॉस बॉलला सहज त्या पाठवल्या ले बॉन्डलाईनच्या पलीकडे आणि धाव संख्या तुम्ही पाहताय धाव या सहा धावांच्या मदतीने चार षटकांच्या समाप्तीनंतर सत्तावन्न धावा तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये जबरदस्त बॅटिंग तीन बॉल मध्ये दहा वर बॅटिंग करतोय दिपेश आणि आठ चेंडू मध्ये एकवीस वर बॅटिंग करतोय सध्या यशपाल माली एका बाजूने त्याने डाव सांभाळला आणि आता मध्यांतरी आपण पाहतोय की मिडल ऑर्डरला येतच सध्या दिपेशनं देखील त्याच्या स्वाभाविक खेळायला सुरुवात केली आहे दबाव आता वाढत चाललाय आतापर्यंत चार ओव्हरचा विचार केला तर एकवीस मिनिटे आपण यूज केलेले आहेत ड्रिइंग इंटरवलचा जो दोन मिनिटांचा ब्रेक होता तो आपण एक्स्ट्रा देत असतो आणि ते पकडून आपण पाहतो एकंदरीत ते सोडल्यानंतर एकवीस मिनिटांचा वापर या ठिकाणी करण्यात आला चार षटकं कंप्लीट करण्यासाठी याचाच अर्थ आता हे जे सहा चेंडू आहेत हे जे षटक आहे ते अवघ्या चार मिनिटांमध्ये तुम्हाला कम्प्लीट करावं लागेल अन्यथा एक एक्स्ट्रा फिल्डर इनफिल्डमध्ये मध्ये तुम्हाला घ्यावा लागेल गौरव पाटीलला देखील आता कंटिन्यू ठेवण्यात आलं गौरव पाटीलनं तिसरं षटक आता होतं लेफ्ट आर्मर आहे दोन्ही बाजूने बॉल ओलवण्याची तो क्षमता ठेवतोय मात्र इथून आता गौरव पाटीलला विकेट मिळणार का एक विकेट खरं तर त्यानं प्राप्त केली फुल टॉस ऑन साइडला यशपाल माली समोर दिवसभर फुल टॉस झाले तर दिवसभर षटकार बघायला मिळतील Virka on the it. has gone out top of the park. Shut car. What, a what a magnificent, brilliant stroke! इनक्रेडिबल इनिंग सत्तावीस वर जाऊन पोहोचला वैयक्तिक गौरव पाटीलचं स्वागत केलं पुन्हा पहिल्याच बॉलवर सिक्सर या अगोदरच्या षटकामध्ये देखील गौरवच्या पहिल्याच बॉलवर सिक्सर आला होता हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला हुक केलाय जय श्रीराम स्टँडला सलामी देणारा षटकार टायगरा बी जिंदा आहे क्या बात आहे काय बॅटिंग करतोय तुफानी खेस साकारला मैदानामध्ये वैयक्तिक तेतीस जवाने चार षटकार यशपाल मालीच्या बॅटमधून आलेत आणि तसे मानकोलीचा रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये चांगलाच राहिला आणि आणखी एक षटकार आला तर गणेश केनी साहेब जे व्यासपीठावर विराजमान आहे त्यांच्याकडनं एक हजार रुपयांचा कॅश प्राईज यशपाल मालीला दिलं जाईल गौरव पाटील आता थोडासा दबावामध्ये लेफ्ट आर्म द विकेट पुन्हा सज्ज होतोय या वेळेला फुलर लेन समोरच्या दिशेने लॉफ केलाय व्ही आय पी डाईज सलामी देणारा वन मोर बिग इट षटकार बॅक टू बॅक थ्री इन रो केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाय अंजुर या अंजुर गावाची हाय छान आमची जोडी लय जान आमच्या जबरदस्त फलंदाजी आता अर्ध शतकाकडे वाटचाल यशपाल बालीची पाहायला मिळाली आहे बॅक टू बॅक तीन षटकार पाहायला मिळाले आणि आता गणेशजी केनी साहेबांकडनं जे प्राइज होतं ते देखील आता प्राप्त करण्यात आलं फुल टॉसवर मिडविकेटला सिक्सर अकोटप्याचा बॉल त्याच्यावरती स्क्वेअर लेगला सिक्सर आणि फुलर लेन्थचा बॉल त्याच्यावरती लॉफ करत असताना लॉंगॉन ऑनला सिक्सर आणखी एक षटकार आला तर गणेश केने यांच्याकडनं आणखी हजार रुपये मिळतील मात्र फलंदाजी कमालीची राहिली आहे बघता बघता सेव्हन्टी फाईव्ह रन्स हाय स्कोरिंग सामना एकविरा स्पोर्ट मानकोली मैदानामध्ये आणखी एक हाफ ट्रॅकर बॉल हुक केला आणखी एक चांगला फटका पार्ट डिसिजन यस इट्स गॉन आउट ऑफ पार्क फोर चौथा षटकार यशपाल बाली ऑन फायर तणू काय वादळ मैदानामध्ये आलं यशपाल माली या नावाचं आणि या वादलाला आताच थांबवलं नाही तर वडगर संघाला उडवून घेऊन जाणार ज्या पद्धतीने बॅटिंग त्याने केली आहे लगातार चौथा षटकार गौरव पाटीलला आता प्रश्न पडलाय टाकायचा तर कुठे टाकायचा आणि वैयक्तिक पंचेचाळीसवर फलंदाजी आवडले असेल तर एकदा जोरदार टाळा वाजू द्या मानकोलीकर मला वाटतं शांत आहेत आलेच नाही आहेत कदाचित मॅचला टाळा वाजत नाही आहेत आणखी एक मारला तर आणखी आजार एक फिल्डर सिलिमिड ऑफ पाचवा पाचवा देखील ठोकला मिडविकेटच्या बाहेर वन मोर बी पाचवा षटकार सलेक्टचा चा यशपाल मालीच्या बॅट मधून आणि तेरा, तेरा चेंडूंमध्ये अर्धशतक कंप्लीट केलं बॅटवर वर करायचे प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे फास्टेस्ट फिफ्टी ऑफ द टुर्नामेंट केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक दोन हजार चोवीस मधील वेगवान अर्धशतक यशपाल मालीच्या बॅटमधून पाहायला मिळालाय टायगर आहे वेगवान अर्धशतक केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक दोन हजार चोवीसच्या स्पर्धेतील यशपाल मालीनं ठोकलाय तेरा चंडूंचा सामना करत असताना एक्कावन्न दावा झंझावत खेळ साकारतोय वादळ मैदानामध्ये घोंगावलंय यशपाल माळी या नावाच जिंदा आहे आणखी एक सिक्सर आला तर गणेश केनी यांच्याकडनं तब्बल पाच हजार रुपयांचं कॅश प्रायस दिलं जाणार आणि सहा मध्ये सहा येणार का सलग चे पाच बॉल आणि पाच षटकार गौरव पाटील लेफ्टाईम राउंड द विकेट सिक्सर आला या ठिकाणी यशपाल माली, ऑन फायर फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ वाजू द्या मानकोली का टायगर है, किंग इज बॅक सहा चेंडू सहा षटकार एकदा का सुटला ना तर सुसाट सुटतो एक नाही दोन नाही तर सहासा मारतो असा सहा सहा हा यशपाल माली मैदानामध्ये तुटून पडलाय सहा बॉल आणि सहा सिक्सर विक्रमास त्याच्या नावी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक दोन हजार चोवीस मध्ये हा कारनामा त्यानं केलाय एकविरासफोट मानकुलीच्या विरोधात मिताली एंटरप्राइजेस वडगर या लढतीमध्ये इतिहासामध्ये याची नोंद केली जाईल धावसंख्या तुम्ही पाहतात पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती त्र्याण्णव दावा मी काल देखील उल्लेख केला होता की कालचा पहिला जो सामना होता त्याच्यामध्ये तब्बल एकशे तीन दावा जय ब्राह्मणदेव भाटाळे ए संघानं जोडल्या होत्या त्याच्यामध्ये प्रेमचं अर्धशतक होतं आणि आता वा असं वाटू लागलंय की त्याही पेक्षा जास्त दावा इथे पाहायला मिळणार का एक अतिरिक्त खेळाडू आता इनफिल्डमध्ये मध्ये घ्यावा लागेल कारण तुम्ही पाच षटकांसाठी जी निर्धारित वेळ होती त्याच्यापेक्षा जास्त वेळ खर्च केलेला आहे तब्बल अठ्ठावीस मिनिटे तुम्ही खर्च करण्यात आलेले आहेत आणि त्याच कारणास्तव तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल डी आर एस आणि ड्रिंक सेंटरव्हल ला जो आपण वेळ घेतो तो वेळ आपण मायनस केला तरी देखील अठ्ठावीस मिनिटे तुम्ही आतापर्यंत घेतलेले आहेत प्रत्येक स्टँड मध्ये का प्रेक्षक अजूनही यशपालचा सामना पाहण्यासाठी येतात त्याचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळालं आहे तुटून पडला अक्षरशः आग ओकणारी ही बॅटिंग त्यानं आज केली आहे सिद्धिविनायक क्रीडानगरीवरती भारताचा ए एवन शॉडी वन क्वालिटीचा क्रिकेट मानकोली संघ दाखवत सड्डा अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी दिवेश पाटीलचा वापर या ठिकाणी करण्यात आला नाराज असतील वडगर संघाचे पाठीराखेन एकशे तीन दावा आतापर्यंत उच्चांक या स्पर्धेतील राहिला आणि कदाचित आता तो रेकॉर्ड ब्रेक होऊ शकतो जयप्रामध्ये भाटाळे ए संघाने काल एकशे तीन दावा बनवल्या होत्या ओम नर्मदेश्वर किरवलीच्या विरोधात खेळतात सड्डा दिवेश पाटील ओव्हर द विकेट समोर दीपेश माली आतापर्यंत दीपूचा विचार केला तर तीन बॉल त्यानं फक्त फेस केलेत आणि दहा धावा त्याच्या बॅटमधून आलेत आणि एका बाजूला आपण पाहतोय चौदा बॉल सत्तावन्न धावा यशपालच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळालेत ओव्हर द विकेट दिवेश पाटील अंतिम षटक दीपेश मालीसाठी दी हा बॉल ऑन साईडला पुल करण्याचा सा प्रयत्न प्रॉपरली टायमिंग तिथे सात आले नाही आहे एकच धाव तिथे जोडली गेली स्ट्राईक रोटेट करत सध्या कुठेतरी आता दीपूला देखील मजा आली असावी नॉन स्ट्राईकिंग एंडला उभं राहून यशपालची बॅटिंग बघण्याची खरंतर इंटरव्ह्यूमध्ये एक वेळ ऐकला होता विराट कोहलीनं ते स्टेटमेंट दिली होती की सर्वात जवळून नॉन स्ट्राईकिंग एंडला उभं राहून जी मजा आहे ना मैदानावर ती मजा फक्त रोहित शर्माची बॅटिंग पाहण्यामध्ये असते आणि अगदी आता तसंच म्हणत असेल एन्जॉय करूया डाव संख्या चौऱ्याण्णव दिवेश पाटील ओबर द विकेट या वेळेला पुन्हा लॉफ केल्या मिड ऑफच्या डोक्यावरून बॉस चालल्या लॉंग ऑफला सीमा पार दणित चौकार जिथे मारतोय तिथे चांगल्या धावा मिळत आहेत अक्षरशः आता इथून बॉल सोबत नाही तर भावनांसोबत खेळ सुरू आहे रक्षकांच्या आणि गोलंदाजांच्या यशपालचं आत्श बाजी त्यानं केली आहे मैदानामध्ये पुढा एकदा चांगलाच फटका मी बीट करत असताना आणखी एक बॉल वेगाने सरकतोय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं डीपमध्ये बिडविकेटला आणि शंभरचा आकडा इथे गाठलेला आहे शंभर धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि टांचा आवाज तुम्हाला आता ऐकायला मिळतोय हंड्रेड इंडिव्हिज्युअली देखील हाय स्कोर आता इथे झालेला आहे बासष्टचा रेकॉर्ड होता प्रेम पाटीलचा तो देखील का। आता ब्रेक केला एकाच मॅच मध्ये सर्व रेकॉर्ड ब्रेक करत असताना आपण पाहतो या ठिकाणी यशपाल त्रेसष्ट वरती जाऊन पोहोचलाय अजूनही डावातील तीन चेंडू शिल्लक आहेत आणि आता सर्वाधिक धावसंख्येचा जो विक्रम आहे तो देखील मोडीत काढणार का आतापर्यंत तर सर्वच ब्रेक करत आलाय तो कसा सोडणार हेच तो सांगतोय आणि आणखी एक चांगला फटका अक्रॉस द लाईन लॉक करतात सड्डा सिंगलच्या सहाय्या स्कूल पुढे सरकतोय धाव फलकावरती एकशे एक, एक, एक यानंतर बोनकोडे इलेव्हन बोनकोडेच्या विरोधात तुम्ही लढत पाहणार आहात अर्थातच जसवी इलेव्हन फाय वन फाय वन टेंभोवली या दोन संघादरम्यान दोन्ही कॅप्टन टॉससाठी यावं दिवेश पाटील पुन्हा एकदा वळतोय तो इथे खराब बॉल आहे आणि अखेर ज्या विक्रमाची चर्चा करत होतो तो, तो ब्रेक झालाय पंचांचा बी बॉलचा इशारा बॉल सरळ लॉंग स्टॉपला निघून गेला सीमा पार पाच जावा इथे मिळतो शिवाणी वन क्वालिटीची ही बॅटिंग आज बघायला मिळाली आहे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे दावफलकावरती बघता बघता एकशे सहा रन या पुढचा बॉल आता फ्री हिट असेल सर्वाधिक धावसंख्या या स्पर्धेतील उच्चांक आणखी काही जोडल्या जातील स्विंग करत असताना ऑन साईडला पायात टाकलेला बॉल त्याला भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग बॉन्डलाईनच्या बाहेर दीपू मालीच्या बॅटमधून षटकार सर्वच फलंदाजांनी साकारल्या आतापर्यंत ओव्हरऑल या डावाचा विचार केला तर अकरा सिक्सर आलेत बात है? सिक्सर आहे आणि वैयक्तिक यशपालच्या बॅटमधून त्याच्यामध्ये आठ सिक्सर आहेत डावसंख्या दावफलकावरती एकशे बारा दावा दीपूसाठी हा बॉल अडव्या बॅटन पुन्हा एकदा उडवला फ्लॅट सिक्सर आणखी एक षटकार पाहायला मिळाला बारावा षटकार होता या डावातील आणि संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत सहा षटकांच्या समाप्तीनंतर एकशे अठरा वर धाव फलक जाऊन पोहचले आणि एकशे एकोणावीस धाव संख्येचं लक्ष पार करावं लागेल मिताल इंटरप्रायजेस वडगेरला हा सामना जिंकण्यासाठी वळू आपण टॉस करण्यासाठी ज्या ठिकाणी टॉस केला जाणार आहे अर्थातच जसवी इलेव्हन फाय वन फाय वन टेंभवडीच्या विरोधात बोनकोडे इलेवन बोनकोडे सुनील शेळके सर इज थँक्यू सो मच चेक यानंतरच्या सामन्याची नाणेफेक आपण संपन्न करत आहोत जिकडे जस्वी इलेवन फाय वन फाय वन टेंभवली आणि विरोधात खेळताना संघ आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच बोनकोडे इलेवन बोनकोडे मुख्य व्यासपीठावर उपस्थित ग्रामपंचायत मानकोलीचे माजी सरपंच गणेशदादा केनी आपणास विनंती आहे या ही नाणेफेक संपन्न करण्यासाठी त्याचबरोबर जे के आपण विनंती आहे आपणही या भोईर साहेब आपण या केणी साहेब आपणही या चारही मान्यवरांच्या शुभ ही, ही नाण्यापैकी संपन्न होत आहे जसवी इलेवन फाय वन फाय वन टेंभवली आणि त्यांच्या विरोधात बोनकोडे इलेवन बोनकोडे असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये यानंतरचा नियोजित सामना आपण पाहू शकाल टिंबवली संघाचे संगनायक आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि बोनकोडे संघाच्या संगनायकाला विनंती आहे आपण वेळेचं गांभीर्य राखा आणि लवकरात लवकर आपल्याला नाण्यापैकी कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचं आहे ओंकार नाईक स्पॉन्सर्ड टीम आपण पाहतो बोनकोडे इलेवन बोनकोडे आणि टिंबवली संघाचा जर विचार केला तर विजयजी पाटील साहेब त्याचबरोबर कुणालजी पाटील साहेब यांच्या वतीने या संघाला आज सौजन्यकृत केलं गेलेलं आहे या बोनकोडे संघाचे संगणयक लवकरात लवकर या हे टॉस कॉईन या स्पर्धेसाठी स्पर्धेसाठी विशेषत्वाने बनवलं गेलेलं आहे गणेशदा यांच्या शुभास्थिती नाणेफेक होत आहे एका बाजूने एवन जोडी दुसऱ्या बाजूने केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक एवन जोडी अशा पद्धतीने कॉल केलेला आहे आणि केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक ही नाण्याची दर्शनी बाजून आपण पाहिली विनंती असेल सर्व अतिथींना आपण मुख्य व्यासपीठावर आहे व्हायचंय संघाच्या संघनायकाने ही नाणेपेक जिंकलेली आहे दुपारचं सत्र आहे समोरचा संघ जस्वी इलेव्हन फाय वन फाय वन टेंबवली टेनिस क्रिकेट विश्वातील एक दर्जेदार आणि दिग्गज नामांकित संघ आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना नाणेपेक जिंकल्यानंतर तुमचा निर्णय काय आहे आम्ही पहिला फिल्डिंग करू शत्रक्षण करण्याचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे आणि बऱ्याचदा कर्णधार नाणेपेक जिंकल्यानंतर क्षतरक्षण घेतात याची काही विशेष कारणं या, या कंडिशन्सला अनुसरून तुम्हाला सांगता येतील काय नाही आमचे बॉलर चांगले आहेत आणि समोरची टीम पण चांगले आहेत तर कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल या अगोदर टिपडुली संघाबरोबर या हंगामामध्ये कधी सामना झालेला आहे का आणि झाला असेल तर त्याचा रिझल्ट काय होता हो दोन सामने झालेत एक ते जिंकले आणि एक आम्ही जिंकले आता ही तिसरी आहे ट्राय कर क्या बात आहे अगोदर दोन सामने झालेले ते एकदा टिंबोलीचा विजय एकदा बोनकोडेचा विजय झालेला आहे त्यामुळे हा सामना अत्यंत मोठा आणि चुरशीचा असणार आहे ही स्पर्धा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्ष इथे संपन्न होत आहे संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारतात या स्पर्धेचा बोलबाला आणि चर्चा राहिलेली आहे तब्बल बत्तीस बाईक आणि एक फोर व्हीलर या स्पर्धेमध्ये बक्षिसांच्या स्वरूपात मिळत आहेत काय म्हणाल या ए वन जोडीच्या ए वन शो संदर्भात हो आम्ही सलग तीन वर्ष झाले इथे खेळतोय खूप मजा येते खेळायला आणि खूप चांगला आयोजन असतो चांगली प्रतिक्रिया तिथे मिळाली बोनकोडे संघाच्या संघनायकाची आपण टेंबवली संघाच्या संगनायकाकडे वळतोय नाणेपेक तुम्ही गमावलेली आहे सुरुवातीला तुम्हाला इथे फलंदाजी करायची आहे या, या मैदानावर तुम्ही अनेकदा खेळलेले आहात या कंडिशन्स तुम्हाला माहीत आहेत या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना एक कर्णधार म्हणून काय असेसमेंट आहे तुमची बोनखोडेच्या विरोधात या अगोदर एकदा तुम्ही तर जिंकलेले आहात एकदा परास्त झालेले आहात काय स्ट्रॅटेजी किती धावा पुरेसा असू शकतात सत्तर प्लस धावा करण्याचा प्रयत्न करू सत्तर पेक्षा अधिक धावा करण्याचा निश्चितच प्रयत्न तिकडे असणार आहे या स्पर्धेत तुमचा परफॉर्मन्स कोणता मागच्या वर्षी आम्ही टॉप चार मध्ये होतो आणि त्यानंतर ते वादल्या सामना रद्द झाल्यामुळे यस टॉप फोरमध्ये मागच्याच वर्षी तुम्ही तिकडे खरं तर एंट्री केली होती आणि ही स्पर्धा याही वर्षी तुम्हाला पाहायला मिळते दिमागदार दर्जेदार स्पर्धा शेवीस चोवीस इवन य सुकेश डाके यांनी निलेश पाटल सिद्धिनायक अंजूर यांच्या माध्यमातून हा मेगा इवन आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या डावमध्ये एकुरा मानकुली संघाने धावांचा रतीब होतला होता एकशे अठरा धावा कुठून काढल्या त्याने एकशे एकोणीस धावांचं आव्हान इथे मात्र समोर मिताली इंटरप्राईजेस संघाच्या ठेवले गेलेले आहे याचमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम जो या अगोदर भाटाले संघाच्या नावे होता एकशे तीन धावांचा तो विक्रम देखील आज मोडीत काढलेला आहे आणि विक्रम खरं तर मोडीत काढण्यासाठीच असतात आणखीने विक्रम आपण बघाय फास्ट एट फिफ्टी जलद अर्धशतकाचा विक्रम तेरा चेंडूमध्ये अर्धशतक जगवलं यशपाल माल ज्यामध्ये सलग सहा चेंडूचा सहा चेंडूमध्ये सहा षटका ठोकण्याचा विक्रम त्या त्यांनी प्रस्थापित केला आणि सतरा चेंडूमध्ये चौसष्ट धावांची एक मॅरेथॉन केली नाबात त्याची पाहायला आहे पहिला चेंडू फुलटा चेंडू चेंडूला केवळ टर्न गेला आणि चेंडू निघून जातोय दीमापार चौकार लक्ष या तब्बल सरसरीचा विचार केला तर एकोणीस पूर्णांक आठ तीनच्या सरसरी प्रतिशात मागे दहा झोक्या लागतील मिताली इंडियाबाजी वडगर संघला सामना जर जिंकायचा असेल तर एनफील्डच्या वरून मिडअपच्या डोक्यावरून हा चेडू देखील निघून जाईल सीमा पार बॅक टू बॅक दुसरा चौकार टिट फॉट जशात तसे उत्तर देताना आपण इंडिया सलग दोन चेंडू मध्ये दोन चौकार सागरच्या बॅट मधून पाहायला मिळते पहिला चौकार स्क्वेअर ऑफ द दिक रिझन मधून आणि त्यानंतरचा चौकार आपण पाहतोय मिडअपच्या डोक्यावरून लॉंग ऑफ रिझन मधून या वले ऑन साईडला चेंडू टोलू लाईज धाव संख्ये नऊ दहा पहिलं षटक मार्गस्थ असताना दिपेश मालिक पहिलं षटक चालतोय इथे मात्र चेंडूला भिरकाव देण्याचा प्रयत्न मिस टाईम फाटका चेंडू हवेमध्ये क्षेत्रक्षेत दूरून चेंडू झेपाला होता प्रयत्न चांगला पाहायला खरं तर झेल अवघड होता झेल होण्यासारखी संभावना नव्हती धावसंख्या दुहेरी अंकामध्ये एका धावीने प्रवेश करते दहावर पोचते एकशे एकोणीस धावांचं एक मोठं लक्ष आहे मिताली इंडरब्रजन्स वडगर संघासमोर आहे एक वेळेस मानकुली संघने पहिल्या इनिंगमध्ये धावांची लयलूट केली होती अगदी षटकांचा पाऊस पाडला होता यावेळी एनफील्ड वरून हा चेंडू टोळलाय कावकर रिझर्व्ह मध्ये आणि हा चेंडू देखील निघून जातोय एक या एका टप्प्याने सीमापार चार धवसासाठी चौकार पहिल्या षटकाची समाप्त झाली पहिल्या षटकाची समाप्त तर मिताली इंडप्रजेन वडगर संघाची धाऊ संख्या बिनबाद धाऊ प्लेकर चौदा दवा करत तर सरासरीच्या एकोणीस पूर्णांक आठ तीनशे मग त्या सरासरीला जर लक्षात घेतलं तर सरासरीने खूपच मागे पिछाडीवर आपण बघतो सध्या मिताली इंडपर्जेंस वडगर हा संघ सागर पाटीलच्या बॅट मधून तीन चौकार पाहायला मिळाले तो वैयक्तिक तेरा धवसंकृतून फलंदाजी करतोय तर दुसऱ्या पास संजोग पाटीलला वैयक्तिक एक या धवसंकृत फलंदाजी करतोय जो पाचवं अर्धशतक ईश्वर मालीच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे सतरा जून मध्ये तब्बलला चौसष्ट धावा आणि या स्पर्धेमधील फास्ट फिफ्टी जलद अर्धशतकाचा विक्रम तेरा जून मध्ये अर्धशतक आहे तकदीर माली येतो आहे गुलंदाजी मार्गवर दूरच्या टोकाकडून पहिलं षटक दीपेश माले यांनी हदल होतं ज्या षटकामध्ये त्याने चौदा धावा खर्च केलेला आहेत आणि आता मात्र दुसरं षटक पीटूचा तकदीर माले हाताळण्यासाठी व्हायला मिळतोय स्विंग अँड मिस चेंडू पाडल्यानंतर बाहेरच्या बाजूने देखील आहे एकशे एकोणीस या लक्ष्याचा पाठलग मिताल इंडियापाचा वडग्रा संघ करतोय इथे मग दे ते लेनचा चेंडू होता चेंडू ट्रॅव्हल होतो मेडिकल रिझनमध्ये एका दहावीसाठी धावसंख्या सिंगल पुरुष रिक्त पिलक्यावर पंधरा धावा आपण सामना पतोय एकविराम मानकुल विपक्ष मिताली एचे वडघर या दोन संघामध्ये माझं पहिल्या इनिंगमध्ये मा आपण जर बघितलं तर धावांची लयलूट एकविराम मानकुली संघाने केली होती ज्यामध्ये यशपाल मालीचा अर्धशतकी पाहायला मिळत होतं आणि खास विशिष्ट सलग सहा चेंडमध्ये सहा षटका ठोकण्याचा विक्रम देखील त्याने प्रस्थापित केला होता याच पधेमधील पाचवं या अगोदर चार अर्धशतक ते आपल्याला पाहायला मिळाले होते यावेळी मात्र पिकअप शॉर्ट आणि चिनू निघून जातोय या बॅकवर्डच्या वरून सीमापणे षटकार षटकरी संघाची धाव संख्या वाढते धाव पिकारी एकवीस धावा दुसरं षटक मार्गासाठी अपिटूच दुसरं षटक तकदीर मालीच्या माध्यमातून इथे मात्र रिवर्स फटका आणि चिनू निघून जाऊ में रिझर्व मधून सीमा पार चौकार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत जर हायलाइट्स पाहायचं झालं तर या स्पर्धेमध्ये एक विकेट हॅट्रिक पाहायला मिळालं आहे जानके नुपाजी पिंपलर संघाचा गोलंदाज अमोल वैरीच्या माध्यमातून ज्याने जी पी क्लब फुंडे उरण संघाविरुद्ध हा कारनामा केला होता त्यानंतर या स्पर्धेमध्ये दोन गोलंदाज मेडन सेट घातले आहेत ज्यामध्ये योगेश भालेकर अरे इलेव्हन भाव लिपी संघ गुरुला त्विषा इलेव्हन सोनारपाडा संघविरुद्ध त्यांनी हा कारनामा केला होता आणि त्यानंतर सिद्धु नाईक वडव लिपी संघाच्या शुभम पाटील यांनी कालच्या दिवशी बेलपाडा इलेव्हन बेलपाडा संघाविरुद्ध हा कारनामा केला होता या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत पाच अर्धेशेतक गेले आहेत त्यामध्ये पुंडे उरण संघाचा प्रथमेश मात्रे जेप्रमाण बाटाले संघाचा प्रेम पाटील बेलपाडा इलेव्हन बेलपाडा संघाचा रणजित ठाकूर श्री वंडो वडवली बी संघाचा विशाल पाटील आणि एकविराम मानकुली संघाच्या यशपाल माले यांनी आजच्या दिवशी पहिल्या इनिंगमध्ये अर्धेश झलकावले विक्रम केलेला आहे प्लॅन मिस चांगला चेंडू आपल्याला पाहायला दोन षर्कांची समाप्त झालेली आहे पीवन आणि पीटू या दोन षटक समाप्तीनंतर धावसंख्या पंचवीस तिसरं षटक मानकुली एक्सप्रेस विनीत मालीच्या हातामध्ये पाहायला मिळतंय पहिल्या चेंडू निर्धाव पाहायला मिळालेला आहे मोठं लक्ष आहे तब्बल एकशे एकोणीस धावांचं लक्ष आहे वडगर संघासमोर आपल्याला पाहायला मिळतंय तिसरं षटक मार्गस्थ आहे विनीत माली व्यापिडायझ इन करून वालताना रायटम अम्ब स्टम्प पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने बोलतो आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्त दे तिसरं षटक प्रगतीपात विनीत माली तर सामोरं जाईल फलंदाज जा संजोग पाटील येईल केवळ चेंडूला दिशा दिलेल्या पॉईंटच्या डोक्यावरून मात्र क्षेत्रिक्षक डी पॉईंट रिझन मध्ये दीपेश माली फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजा एका धावपेक्षा अधिक नाही धाव संख्या सिंगल सव्वीस वर पोचते बिनबाद सव्वीस आपण पाहतोय मिताली इंडबॉजेस वडगर संघ एकशे एकोणीस धावांचा लक्ष्याचा पाठला करताना इथून अजून एक त्र्याण्णव धावांची आवश्यकता आहे मिताली इंडबॉजेस वडगर संघाला समोर किल्ल्या चेंडूला लॉपटेट फटका कावखनाच्या का। वरून चेंडू निघून जातोय सीमा प्रयत्न चांगला पाहिला ते तिथे आजा मग त्याला बीट करून हा षटकार वसूल करताना फलंदाज सागर पाटील धावसंख्या संख्या सहाने पोहोचते ती बत्तीस वर लेकिन अभी भी दिल्ली बहुत दूर आहे कारण मोठं लक्ष आहे तब्बल एकशे एकोणीस धावांचं लक्ष आणि लक्ष्याचा पाठलक मिताल एंटरप्राइजेस वडगर संघ करतोय वीस चेडूचा खेळ शिल्लक आणि वीस चेडूमध्ये तब्बल सत्याऐंशी धावांची अजूनही आवश्यकता आहे कालच्या पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण जर बघितलं तर भाटेल संघाने धावांचा डोंगर उभा केला एक होता एकशे तीन धावा कुठून काढल्या होत्या आणि आज पहिला सामना हायस्कोरिंग पाहायला मिळतोय इथे कंट्रोल फटका पाहायला मिळतोय एक्स्ट्रा करून इजनमध्ये सौरभ माली जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करेल ना तोपर्यंत दुसरी धावण्याच्या प्रयत्नात मात्र इथे फलंदाज धावपात होतोय पहिला फलंदाज बात वडग्रा या संघाचा कोणचं योगदान दिलं आहे मात्र त्यासाठी त्याने आठ चेंडू घेतले होते नवीन बॅटर आता मात्र कल्पेश पाटील पूर्णपणे पाड जड एक एकूर मानकुली संघाचं इथे पाहायला मिळते इथे पिकअप शॉट पाहायला मिळतोय आणि चेंडू निघून जातो बॅकवर्ड स्कोअर रिझर मधून सीमा पार चौकार

तीन षटकांची समाप्ती झालेली आहे तीन षटकांची समाप्ती अंति धावसंख्या सदोतीस अठरा चेंडूचा खेळ शिल्लक आणि अठरा चेंडूमध्ये तब्बल ब्याऐंशी धावची इथून अजूनही आवश्यकता आहे मिदाल इंडोबाजीस वडगर संघाला समा जिंकण्यासाठी आजच्या दिवसाचे जर हायलाइट्स पाहायचं झालं तर आजच्या दिवशी सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा सा विक्रम त्यानंतर सलग सहा चेंडूमध्ये सहा षटका ठोकण्याचा विक्रम आणि जलद अर्धशतक फारशे फिफ्टीचा जर देखील विक्रम हे तीन विक्रम आज आपल्याला पाहायला मिळाले आहेत आणि तिन्ही विक्रम एकुराम मानकुली संघाच्या नावे आपल्याला पाहायला मिळत आहेत दिपेश मालिक कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळतोय समोर खेळलेल्या चेडूला लॉंग रिझर्वमध्ये एका दवेसाठी दौ संघ अठतीसवर पोचतोय मोठ्या लक्षाचा पाठलाग करताना आपण पण वडगर संघ मात्र खूपच पिछाडीवर पाहायला मिळत आहे कारण इथून फक्त सतरा चेडूचा खेळ शिल्लक आहे पुन्हा एकदा त्याच दिशेनं फटका केलेला आहे लाँग रिझनमध्ये आणि इथे एकच धाव घेण्याची संधी विल्हेोला चेंडू आणि सोला चेंडूमध्ये ऐंशी धावांची आवश्यकता आहे धावसंख्या एकोणचाळीस इथे मात्र वेगवान चेंडू अगदी एम फटका खेळण्याचा प्रयत्न होता खरं तर कल्पेश पाटील याचा निर्धा चेंडू धावसंख्या असतील धावपिले एकोणचाळीस धावा मोठ्या लक्ष्याचा पाठलाग इथे केला जातो स्केअर ऑफ संघाकडून विकेट हा चेंडू आता मात्र तेवढं चांगलं क्षेत्रक्षण देखील पाहायला डीप डीपमध्ये एक धाव फुलंदाज पूर्ण करतात आज यशपाल माली यांनी तब्बल तीन विक्रम आपल्या नावे प्रस्थापित केलेले आहेत या स्पर्धेमधील अर्धशतक त्यानंतर जलद अर्धशतक सलग सहा चेंडूमध्ये सहा षटकार आणि संघाचे नावे देखील सर्वोच्च संगीत अवशेष विक्रम म्हणजे चार विक्रम एकंदरीत पाहायला मिळतात क्लीन बोल्ट लेक लेखाने त्रिफल बाद दुसरा फलंदाज बाद होताना मिताली इंडिया बजेस वर्डगर संघाचा सागर पाटीलच्या रूपाने आजचा दिवस फलंदाजाचे नावे राहिलेला आणि तसे आज मित्रांनो चोवीस फेब्रुवारी हो आहे आणि आजचा दिवस इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील फलंदाजा नावे राहिलेला आहे कारण आजच्या दिवशी दोन हजार दहामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वन डे क्रिकेटच्या इतिहासामधील पहिलं द्विशतक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ठोकण्याचा विक्रम केला होता आणि आजच्या दिवशी विश्व चषकामध्ये देखील क्रिश गेलने द्विशतक झलकवण्याचा विक्रम केला होता एक धाव फलंदाज पूर्ण करतात आजच्या दिवशी जर विचार केला तर मार्शल सचिन तेंडुलकरने दोन हजार दहामध्ये आणि दोन हजार पंधराच्या विश्वचषकामध्ये वेस्ट इंडिजच्या क्रिस गिलने देखील द्विशतक झालकण्याचा जा विक्रम केला होता म्हणजे आजचा दिवस जर बघितला तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये दे देखील दे दे देखी फलंदाज नावे राहिला आणि आज इशफाल मालीच्या नावे राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय चार षटकांची समाप्त झालेली चार षटकांच्या समाप्ती तर धावसंख्या एक्केचाळीस धावा बारा चूडचा खेळ शिल्लक आणि बारा चूमध्ये तब्बल अठ्ठ्याहत्तर धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी मितल इंडिस वडकर या संघाला मिशन इज इम्पॉसिबल सामन्यामध्ये विशेष काही उरलेलं नाही आपण द्विशतकांबद्दल चर्चा करत होतो आतापर्यंत अकरा द्विशतके वन डे क्रिकेटच्या इतिहासमध्ये ठोकले गेले आहेत त्यामध्ये नऊ फुलंदाज आहेत एट मॅन रोहित शर्माच्या नावे तीन द्विशतक आहेत वीरेंद्र सेवक ईशान किशन शुभमन गिल हे इंडियाचे फुलंदाज आपण द्विशतकांच्या यादीमध्ये त्यानंतर वेस्ट इंडिजचा किरीस गिल्ला न्यूझीलंडचा मार्टिन गुप्लून पाकिस्तानचा फकर जमान ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्वल आणि श्रीलंकाचा पथुन निशांका या, या फलंदाजानं आतापर्यंत वनडे क्रिकेटच्या इतिहासामध्ये द्विशतक झळकवण्याचा विक्रम केलेला आहे स्विंग अॅनमेस वेगवान जिल्लो आपल्याला पाहायला मिळतोय आणि महिला क्रिकेटच्या इतिहासामध्ये देखील दोन द्विशतक आहे झकावले गेलेले आहेत त्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे फलंदाज बेलिंडा क्लार्क आणि न्यूझीलंडचे अमिला केर या दोन महिला क्रिकेटरांच्या नावे देखील द्विशतक झलकवण्याचा क्रिकेटच्या इतिहासामध्ये आजची दिवशी दोन द्विशतके देखील क्रिस गेल आणि मास्टर सचिन तेंडुलकर यांच्या नावे पाहायला मिळालेत हुक करण्याचा प्रयत्न मिस्की हुक फटका सिवम चेंडू खाली आणि विकेटचं पतन आणखीन एक फलंदाज बाद होताना ना वडगर या संघाचा पर्यात पहाटत जड आणि सिकंदा आहे खरं तर एकूण मानकुली संघाने या सामन्यावर मजबूत पकड मानकुली संघाची या सामन्यावर पाहायला मिळते तीन फुलंदाज बाद व्हॅलोमध्ये फुरतले आहेत पराभाच्या चाहित सध्या आपण बात कारण दहा चेंडू आणि दहा चेंडूमध्ये तब्बल अठ्ठ्याहत्तर धावांची आवश्यकता आहे फॉर्मॅलिटी लेफ राहिलेली ले। आहे साईडला केल्याचं प्रयत्न वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळते गुडलेन्स फॉटवर चेंडू पीस झाल्यानंतर वेगाने निघून जातो आहे हातामध्ये हे आपण पाहू शकतो रिप्लेमध्ये आणि चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने देखील ओलला होता इनकडर डिलिव्हरी पाहायला मिळते पाचवं षटक मार्ग विनीत विनित माली या आपल्या स्पेलमधील शेवटचं षटक झाले तो आहे दीपेश माली याने आपला स्पेल पूर्ण केलेले आहे अखोड्यापाचा चेंडू होता इथेही फायदा उचललेला नाही एक चोटी धावकऱ्यांचा प्रयत्न डायरेक्ट निशाणा साधला गेलेला आहे आणि पंचांनी मात्र आता तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे रनआउटसाठी फलंदाज बाद आहे तर रणजाने फाल, फलंदाज बाद होताना आपण बघतोय वडगर संघाचा चौथा फलंदाज इथे बाद झालेला आहे आठ चेंडू आणि आठ चेंडूमध्ये अठ्ठ्याहत्तर धावांची आवश्यकता आहे इथून फक्त ने फक्त पराभवचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न मिताली इंडबॅज वडगर संघाकडून केला जाईल कारण पराभव अटल आहे याच्याकडे मार्गरपण करताना आपण एकूण मानकुली संघ सध्या पाहतोय विनीत माली रायटामोर्दष्टम गोलंदाजी करताना ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न होता मात्र चेंडू गल्ली रिजनमध्ये जातोय एक धाव फुलंदाज पूर्ण करतायत धाव संख्या सिंगलने वाढते धाव फुलकर पाहायला मिळते ती त्रेचाळीस धावा बेचाळीस धाव सात चेंडूने सत्याहत्तर धावून ठेवू शकता अगदी एकतर्फी सामना प्रेक्षकांना पाहायला मिळते मानकुली विपक्ष वडगर या दोन संघामध्ये आणि एकतर्फी तर करत मानकुली संघाच्या फुलंदाजाने हा सामना केलेला आहे ऑन साईडला चेंडू टोल एका दहावीसाठी आणि पराभव देखील मान्य केलेलं आहे एकवीरा मानकुली संघ पहिल्या विजयाच्या नक्कीच उंबाड्यावर आपल्याला पाहायला मिळत आहे अगदी पहिल्या सामन्यामध्ये पहिला विजय नोंदवण्याच्या तयारीमध्ये आणि मानकुली संघाने नेहमीच या मैदानावर चांगलं प्रदर्शन केलेलं आहे नक्कीच मला अजूनही आठवतोय अश्विन एक ठाकूरवाडी विरुद्ध तो खेळला गेलेला सामना एकविराम मानकुली विरुद्ध कोण विसरू शकेल या सामन्यामध्ये या चांगलं प्रदर्शन करताना ठाकूरपाडा संघाला मानकुली संघाने पराभूत केलं होतं आणि हितेश केनी या नावाच्या गोलंदाजाने तर कमालच केली होती भूम भूम सुभाष ठाकरे यासारख्या सारख्या फलंदाजाला जखडून ठेवलं होतं आठ धावा मला वाटतं शेवटच्या षटकामध्ये त्यांनी डि डिफेंड केलं होतं सागर ठाकरे सुभाष ठाकरे सारख्या मोठ्या फलंदाजांना त्यांनी बांधून ठेवण्याचा कारनामा केला होता आणि तोच गोलंदाज आता मध्ये गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळतोय ज्याने गेल्या वर्षीच्या याच चषकामध्ये याच मैदानावर तो कारनामा केला होता अश्विनायक ठाकूरबाटा संघविरुद्ध चांगली गोलंदाजी केली होती तो कारनामा आपल्याला अश्विन एक ठाकूरबाटा संघविरुद्ध पाहायला मिळाला होता आणि हाच तो गोलंदाज त्या सामन्याच्या माध्यमातून नक्कीच हा गोलंदाज मात्र चमकला होता आणि त्यानंतर खारबा चष्कामध्ये फ्रॉडो भे बे, भिवंडी भावेश पवारचा घेतलेला क्लीन बॉल कोण विसरू शकेल अगदी चारी मुंडा भावेश पवारला याच गोलंदाजाने त्रिफलचित केलं होतं तोच हितेश की नाही सध्या गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करताना इथे मात्र पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न हे आपण पाहू शकता चांगली गोलंदाजी करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्या स्थिर धाव फिल्कावर चौवेचाळीस धावा निम्म्या धावा अखेर के नक्कीच वडगर संघ करू शकला नाही त्याचं कारण मानकुली संघाची चांगली फुलंदाजी चांगली गोलंदाजी आणि चांगले क्षेत्रक्षण इथे मात्र मोठा फटका केलेला आहे या गॅपमधून हा चेंडू निघून जाईल सीमापार चार धावसाचे चौकार दरम्यान आगमन होतं आहे एव्हन पर्सनॅलिटी या स्पर्धेचे शिल्पकार निलेश पाटील साहेबांचं केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार जनक एबन जोडीचे शिलेदार अंजुरगावचे प्रतिथ एश उद्योजक निलेजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे या स्पर्धेतील दुपारच्या सत्रामध्ये तुमचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत पराभोस अंतर कमी करण्याचा प्रयत्न हा चौकर आपल्याला पाहायला आपण पाहू शकता स्वीपचा फटका पाहायला मिळतोय ऑफ द विकेट आणि त्यानंतर मात्र हा षटकार चोपन्न दहावा मोठ्या फरकाने विजय या वेळा मानकुली संघ नोंदवण्याच्या तयारीमध्ये येथे मात्र दिशा देण्याचा प्रयत्न होता आणि आता मात्र अंतिम षटकामधील अंतिम चेंडू मानकुली संघाच्या गोलंदाजांनी देखील कौतुक करावं केलं ज्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजीसाठी वेल खर्च केलेला आहे तब्बल सहा षटके चोवीस मिनिटांमध्ये त्याने पूर्ण केले आहेत म्हणजे ही कौतुकाची गोष्ट आहे म्हणजे पूर्ण होण्याच्या मार्गावरच आहे पंचवीस मिनिटांमध्ये सहा षटके पूर्ण होतात आणि हा सामना अखेर जिंकलेला आहे एकविराम मानकुली संघाने मोठ्या फरकाने अभिनंदन एकवीराम मानकुली आणि हार्ड लक मिताली इंडबिस वाटकर तर या संबंधातील मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया आणि या संबंधातील मॅन ऑफ द मॅच टायगर अभी जिंद आहे वन मॅन आर्मी सतरा चोनमध्ये चौसष्ट धावा एक नवे दोन नवे तर तब्बल तीन विक्रम ज्या फलंदाजाने आज नोंदवले आहेत सलग सहा चोनमध्ये सहा षटकार तेरा चोनमध्ये अर्धशतक आणि या स्पर्धेमध्ये